मध्ये आपण पाहिलं तर ऑरेंज कॅप होल्डर आहे, त्याच्या डोक्यावरती जी कॅप दिसते ना ती ऑरेंज कॅप आहे. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वातील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. नवाज साठी चेंडू होता, बॅकफुट होती, गेलाय पॉइंटला, झेल तिथे मैदान होती, टिपलाय, विकेट येईल की नाही, अंपायर काय निर्णय करतात ते देखील आपण पाहतोय. फलंदाज बाद, फलंदाज आउट. षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचं मैदान ते संपले, एक गडी बाद, पाच धावा धावपळकोत आहेत. धावपळकोत आणि स्कोर कार्ड ती पाच धावा एक विकेट आली. या षटकाचं समीकरण तुम्हाला सांगितलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होते. आपण गोलंदाज इथे मैदान ती पाहू शकाल. मौला नदाफ गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहतोय षटक क्रमांक दोन तो मैदान ती करेल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, पाच धावा, षटक क्रमांक दोन करण्यासाठी मौला नदाफ. पहिला चेंडू होता फुल टॉस, त्यावरती जबरदस्त टोला आणि तिथे चेंडू मात्र अडवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्रक्षण सुरेख आहे, तोपर्यंत धावा येतात. स्कोर कार्ड ते आकडे बदलतायत. टेक्नॉलचा वापर केला ते बिन टप्प्याचा बीमर चेंडू आहे की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायर काय निर्णय करतात ते आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय, तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र मागणी केली. पहिल्या क्रमांकाचे षटक संपलेलं आहे, दुसऱ्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू झालेलं आहे आणि इथे टेक्नॉलचा वापर केला होतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती. एक गडी बाद, पाच धावा, मौला नदाब पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक करण्यासाठी इथे मैदान ती सज्ज झालेत. परंतु टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग आपण पाहतोय. आर ए पी एल 2024 आठवं पर्व यातच दडलाय आनंद सर्व, म्हणून तर या स्पर्धेचा प्रत्येकालाय प्रचंड गर्व. ही क्रिकेटची स्पर्धा 8व्या पर्वात हा पिक्चर आपण पाहिलं तर प्रचंड सुपरहिट ठरलाय. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. टीव्ही अंपायर जोपर्यंत निर्णय कळवत आहेत निर्णयाची वाट पाहिली जाईल, निर्णयाची प्रतीक्षा इथे केली जाते. डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण ऑनलाईन यूट्यूबवरती पाहू शकाल. समित जोशी सर आणि त्यांची संपूर्ण टीम ऑफिशियली अंपायर या स्पर्धेत खूप चांगलं काम करतात. शैलेश निहंगणे सरांचा आवाज ऐकतोय. मी स्वतः समालोचक उत्तम सावंत, आमचे तीनही कॅमेरामॅन, लाईव्ह स्कोरर, ग्राफिक स्कोरर, लाईव्ह टेक्निशियन, सगळेजण अतिशय सुंदर काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतात. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळालंय. दुसरं षटक मौला नदाप इथे आपल्याला करताना पाहायला मिळतात. फेर डिलिव्हरी, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो, मैदान ती सुरू आहे. एक गडी बाद, सहा धावा, इथे चेंडू खेळलाय पॉइंटला, टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, जेल टिपलाय, विकेट येते आणि पहिला फलंदाजानंतर दुसरा फलंदाज बाद.
थैंक यू, धन्यवाद डीचे। चला विनंती है, बैटर थोड़ा पटपट चला, फलंदाज थोड़ी घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे। नाईट शेक आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतील। आकाश बागडीला आपण पाहतो बॅटिंग करताना, दोन गडी बाद सहा धावा, षटक क्रमांक दोन इथे आपण पाहिले तर सुरू आहे। आरटी एव्हेंजरच्या विरुद्ध चेस क्रिकेट हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। आरटी एव्हेंजर्स आणि जस क्रिकेट रॉयल्सचे संघ मालक आपण पाहिलं तर पराग मोरे सर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय। आणि आरटी एव्हेंजर्स राकेश रवींद्र त्रिभुवन आणि सुविधाताई राकेश त्रिभुवन यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। दोन गडी बाद सहा धावा, षटक क्रमांक दोन मैदान ते सुरू आहे। पाच ओव्हरचा सामना, पाच षटकांची मॅच आपण पाहतोय। मौला नदाब गोलंदाजीच्या मार्क होती, दोन चेंडू टाकले त्यामध्ये एक विकेट आली, एक धाव आली। स्लोअर वन चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेडू वळण घेताना पाहायला मिळतोय। नाईट शेकला मात्र थांबवलं गेले, नाईट शेकला उभं करून ठेवले। पहिला चेंडू मौला नदाबचा एक टॉटबॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय। या परिसरातील क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती गेले आणि दिवसेंदिवस या परिसरातील क्रिकेटची उंची आपल्याला वाढताना पाहायला मिळते। यावेळीचा चेंडू होता बॅकफुटवरून फ्रंटफुटवरती आलेत, पॉइंटच्या डोक्यातून खेळलाय, डीप पॉइंट सीमारेषा पार, नाईट शेकच्या बॅट मधून येतोय ए वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। थँक्यू। दोन गडी बाद दहा धावा धावपळ करत आहे, षटक क्रमांक दोन आपण पाहिले तर सुरू आहे। अतिशय सुमधुर संगीत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकलेले आहेत पहिली चारही दिवस। इथे चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूचा पाठलाग केला जाईल, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तोपर्यंत चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये। पंच आताच्या धावा किती अंपायर समित सर, दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। दोन गडी बाद बारा धावा, षटक क्रमांक दोन मैदान ते सुरू आहे। डिक्लेअर एक मग तेच विचारलं, चेंडू वरती गेला होता। पलीकडचे डीजे वाले मॅच सुरू आहे, थोडस थांबा, आपल्यामुळे डिस्टर्ब होणार नाही, आतमध्ये सहकार्य करा। इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर अवैध खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे आपण पाहिलं तर झेल मैदान ती सुटला गेलाय। आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं द ग्रेट सम्राट अशोका संघाच्या संघमालक टीम ओनर उषाताई राजगुरूंचं आगमन होतं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। आउट ऑफ
पार्क आउट ऑफ स्टेडियम सरकार हेलो चेक थैंक यू। तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, दोन गडी बाद 20 धावा, रितेशची गोलंदाजी आपण पाहतोय, नाईट शेकचं आक्रमण पाहायला मिळतं, 6 चेंडू खेळला, 13 धावा बनवल्यात, षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे, 2 गडी बाद 20 धावा, 5 षटकांचा सामना, 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय, रितेशच्या गोलंदाजीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न नाईट शेक मैदान ती करतोय, 3 चेंडूवरती आल्यात, 8 धावा, रितेश टू नाईट, और पिच चेंडू होता आणि बॅक टू बॅक वन्स अगेन वन ऑफ द बाहुबली षटकार, 6 धावा। थँक्यू डीसे, थँक्यू। बॅक टू बॅक 2 षटकार आपण नाईट शेकच्या बॅट मधून पाहतोय, काय कमालीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय, मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ती मेहनत तो करताना पाहायला मिळतोय। तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण पाहिले तर केला, ते पहिले 2 फलंदाज बाद झालेत, बॅक टू बॅक लागोपाठचे 2 षटकार आलेत, 2 गडी बाद 26 धावा, षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहे। पाच षटकांचा सामना आपण पाहतोय, 5 ओव्हरची मॅच, अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला आणि तिथे आपण पाहिलं तर एक टॉटबॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर मैदान ते आलाय, रितेशची गोलंदाजी आपण पाहतोय, नाईट शेक बॅटिंग करतोय, 8 चेंडू 19 धावा, अतिशय सुंदर फलंदाजी नाईट कडनं पाहतोय, सुरुवातीला स्ट्रगल करत होता, काही टॉटबॉल आले परंतु प्रचंड मोठी आक्रमण केली, मोठमोठे बिगीट आपण पाहिले, मोठमोठे षटकार पाहिले, लांबलचक पल्ल्याचे षटकार नाईटच्या बॅट मधून आलेत। यावेळीचा चेंडू होता, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल का, परंतु तिसऱ्या पंचांचा वापर करण्याच्या अगोदर ऑन फील्ड अंपायर कळवतात व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहतोय, 2 गडी बाद 27, षटक क्रमांक 3 सुरू आहे, 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना, आकाश बागडी एक शांत आणि संत बॅटिंग करतोय, आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहतोय, ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे, मातोश्री रमाई आंबेडकर प्रेमी आरएपीएल 8व्या पर्वातील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणून आपण आकाश बागडीला पाहतोय, 2 गडी बाद 27 धावा, 8 चेंडू 19 नाईट, इथे चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय, मिडविकेटला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू देखील अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपेल, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा, जस्ट क्रिकेट रॉयल्स प्रथमतः बॅटिंग करते टीम, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा। थँक यू डीसे, 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 28 धावा आपण पाहतोय, 4व्या क्रमांकाचं षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाज गणेश वाल्लेकर आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय, नाईट शेक आकाश बागडी पार्टनरशिप भागीदारी करतायत, 28 धावा धावपळकोती, 2 विकेट गमावल्यात, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय, षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल, गणेश वाल्लेकर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक करतोय, आपल्या स्पर्धेचा नियम आहे 5 षटकं आणि 5 गोलंदाज। ओव्हर पिच चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार, एक टप्पा घेत 1 बाउन्स चौकार,
गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटक क्रमांक सुरू आहे. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिले तर तिथे मैदान टिकलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर इथे स्कोर कार्ड ती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. धावसंख्या देखील आपण पाहिले तर छोटस बदल होते. ही क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन आपण युट्यूबवरती देखील डिंग डॉंग लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकाल. विशाल कांबळे सरांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक चार मैदान ती सुरू आहे. दोन गडी बाद 34 धावा त्या मात्र धावपळीकोती बनवल्या गेल्यात. सामना देखील आपण पाहिले तर सुरू आहे चेस क्रिकेट रॉयलच्या विरुद्ध आर टी अव्हेंजर्स. इथे चेंडू आणि बॅटची कडा विकेट येईल. फलंदाज आपण पाहिले तर इथे बाद होते. फलंदाज आउट. धक्का क्रमांक तीन. तिसरा फलंदाज बाद. षटक क्रमांक थँक्यू. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर मैदान ती सुरू आहे. तीन गडी बाद 34 धावा धावपळकोती बनवलं गेला. षटक क्रमांक चार देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती सुरू आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी देखील आपण आतापर्यंत मैदान ती पाहतोय. चौथ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. तीन गडी बाद 34 धावा 34 रन लॉस ऑफ 3 विकेट. तीन गडी बाद 34 धावा धावपळकोती आहे. षटक क्रमांक चार इथे आपण पाहू शकाल. मैदान ती सुरू आहे. गणेश वाल्लेकरला देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चौकार आलाय, एक दुहेरी धाव आली, त्यानंतर एक विकेट आली. तीन गडी बाद 34 धावा. नाही शेख आपण पाहिलं तर परतला आणि नावेद शेखला आपण पाहिलं तर तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा धावपळकोत आहे. तीन विकेट इथे मात्र गमवल्या गेल्यात. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे. गणेश वाल्लेकर षटक क्रमांक चार करतोय. तीन गडी बाद 34. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिले तर मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अतिरिक्त अवांतर 22 रुपयाने एक धाव देखील आपण पाहतोय. तीन गडी बाद 35 धावा धावपळकोती. षटक क्रमांक चौथं मैदान ती सुरू आहे. पाच षटकांची मॅच आपण पाहतोय. पाच ओव्हरचा सामना देखील इथे आपण पाहू शकाल. डिंग डॉंग लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवनवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या संकल्पना अरेपीलनं राबवलेल्या आहेत. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडू खेळलाय. डीप कव्हर पॉइंट सीमापार. सुंदर चौकार, अप्रतिम चौकार. फोर रन चार धावा. षटक क्रमांक देखील चौथ्या क्रमांकाचा आपण पाहिले तर सुरू आहे. तीन गडी बाद 39 धावा. आकाश बागडीला आपण पाहतो बॅटिंग करताना. सहा चेंडू खेळला, नऊ धावा त्यानं बनवल्यात. यावेळीचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिले तर खेळला आहे. चेंडू अडवला जाईल 38 सर्कल मध्ये. तोपर्यंत एक सिंगल मैदान येताना पाहायला मिळते. जस क्रिकेट रॉयल संघ बॅटिंग करतोय. आर टी अव्हेंजर संघाच्या विरुद्ध आपण तो इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. तीन गडी बाद 40 धावा. 40 रन ऑन अ स्कोर कार्ड. तीन विकेट आपण पाहिले तर गमवले गेल्यात. मागील मॅच आपण पाहिले तर एसबीएन स्पार्टन संघानं 8 विकेटनं सामना जिंकलाय. अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी त्या टीमकडनं आपण पाहिली. दोन खेळाडूंना आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. थोडीशी चर्चा पाहायला मिळते, थोडीशी बातचीत आपल्याला पाहायला मिळते, थोडस गुप्तगुप्त आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण का मॅच महत्वाची आहे. सामना देखील आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या बाजून आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय. करंट 100 आपण पाहिलं तर इथे 10.00 सरासरीनं आपल्याला बॅटिंग मैदान ती पाहायला मिळते. आर टी अव्हेंजरच्या विरुद्ध चेस क्रिकेट रॉयल हे दोन टीम आपल्याला इथे एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत. काटोंकी टक्कर, बलाढ्य मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, करोया मरोचा सामना, टू वाडायची मॅच. धावपळकोत आणि स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 40 धावा. इथे चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदान ती टाकलाय. एक टॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येतोय.
कुणाल सोलंकी पांचवे क्रमांकाचं षटक करतोय। प्रोजेक्टेड स्कोर देखील आपण पाहू शकाल कोणत्या करंट रेटने बॅटिंग केली जाईल। यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात झेल तिथे मैदान ती सुटलाय, कॅच मैदान ती ड्रॉप होते आणि तोपर्यंत धावा देखील येतात। ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती, शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटला आणि तिथे आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी चेंडूवरची नजर मैदानात आटली आणि तिथे झेल सुटलाय। तीन गडी बाद 42 रन लॉस ऑफ 3 विकेट, षटक क्रमांक 5 सुरू आहे। कुणाल फुल टॉस चेंडूचा ड्राइव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलाय फेक सुरेख आहे, तोपर्यंत दुसरा धावेला प्रयत्न आणि फलंदाज धावबाद फलंदाज रन आउट। थँक्यू, धन्यवाद डीसे। पाचवं षटक सुरू आहे, 4 गडी बाद 43 धावा धावपळ होत आहेत, एक पाठोपाठ एक विकेट देखील येताना पाहायला मिळाल्या। मध्यंतरी चौकार षटकार देखील आपण नाईक शेखच्या बॅटमधून पाहिले, आकाश बागडीच्या बॅटमधून पाहिले। 9.56 करंट रेटने बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर 50 धावा 8.00 सरासरीनं, धावा देखील बनवताना टीम पाहायला मिळाली तर धावपळकवती स्कोर कार्ड होती देखील आपण पाहिलं तर वाढ होताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक 5 क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे, 4 गडी बाद 43 धावा त्या मात्र धावपळकवती, डेड बॉल मृत चेंडू आपण पाहिलं तर पंच मैदान ती घोषित करतायत। पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत, 4 विकेट गमावल्या गेल्यात, 43 धावा त्या मात्र धावपळकवतायत। मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग आपण पाहतोय, आरएपीएलचं आठवं पर्व आपण पाहतोय, आरएपीएलचं आठवं सीझन आपण पाहतोय। यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग षटकार 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीन वरती पाहायला मिळतोय, 49 धावा तर मात्र धावपळ होत आहेत, 49 रन लॉस ऑफ 4 विकेट, षटक क्रमांक 5 मैदान ती सुरू आहे, 2 चेंडू 5व्या षटकातील मैदान ती बाकी आहे। शेवटचे 2 चेंडू देखील आपण पाहणार आहोत, 4 गडी बाद 49 धावा 49 रन, करंट रन रेट आता वाढला गेलाय 10.49। यावेळीचा चेंडू होता शॉर्ट थर्डमॅनला, चेंडू आपण पाहिलं तर तिथे अडला गेलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल। दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय, रन आउटची संधी आणि फलंदाज धावबाद। थँक्यू डीसे, 49 धावा धावपळ होत आहे, 4 विकेट आपण पाहिले तर गमावले गेल्यात, 5व्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, 50 धावा धावपळ होती बनवल्या गेल्यात, 5 विकेट आपण पाहिले तर गमावले गेल्यात, 1 धाव देखील आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते। डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन युट्यूबवरती आपण पाहू शकाल। विशाल कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करते, आमचे लाईव्ह टेक्निशियन सगळे कॅमेरामॅन या स्पर्धेत अतिशय सुंदर कामकाज त्यांचं पाहायला मिळाले, अगदी ऑन स्क्रीन होते आपण पाहू शकाल। कॉमेंटेटर समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, इथे चेंडू मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलाय फेक केली जाईल आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिला तर इथं पाहायला मिळतात। षटक क्रमांक देखील संपलं जाईल, 1 इनिंग डाव देखील आपण पाहिला तर संपला गेलाय, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवले गेल्यात 51 धावा 6 गडी बाद 2 धावाला 52 धावा धावपळ होत आहेत, 5 विकेट गमावल्यात आणि विजयासाठी बनवायच्या 30 चेंडू 53 धावा। धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर इथे मैदान ती सेट केले, 1 इनिंग डाव देखील संपला गेलाय, समीकरण देखील आपण पाहू शकाल, टार्गेट देखील पाहू शकाल, 30 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे। तोपर्यंत पुढील मॅचचा टॉस आपण करतोय, पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय। प्रथमतः बॅटिंग करणारी टीमनं ज्या प्रकारे बॅटिंग केली आपण बॅटिंग समरी पाहू शकाल, प्रथमतः नवाज खानला आपण पाहिलं 4 चेंडू 3 धावा, तदनंतर आपण
नाही शेखला पाहिलं, नावेदला आपण पाहिलं, खूप चांगली बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पाच गडी बाद 52 धावा, एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. आपण डीचे ऑपरेटरकडे जाऊयात आणि तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूयात. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, डीजे ऑपरेटर थँक्यू, डीजे ऑपरेटर थँक्यू, धन्यवाद. टॉस आपण करतोय, पुढील मॅच आपण नाणेफेकीचा कौल करतोय. द ग्रेट सम्राट अशोका टीमचे कॅप्टन आहेत, रुची ऍडव्हान्टेज टीमचे कॅप्टन आहेत आणि टॉस करण्यासाठी मी ताईंना विनंती करेल. असू द्या, संघ मालक असले तरी काय हरकत नाही, आपण उपस्थित आहात. तुमच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी केला होतोय. द ग्रेट सम्राट अशोका संघाच्या संघ मालक आहेत. ताईंच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. ताईंच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला होतोय. टॉस करण्यासाठी विनंती केली जाते. थँक्यू, धन्यवाद डीजे. टॉस या ठिकाणी आपण करतोय. उषाताईंच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी केला होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. कोण मागतंय? ओके, आरटी अव्हेंजरचे कॅप्टन कॉल करतायत. हेड कॉल 10. टॉस जिंकलाय प्रथमता द ग्रेट सम्राट अशोका टीमचे कॅप्टन. प्रथमतः काय निर्णय? बॅटिंग. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांचे टार्गेट द्याल? 2-2 मॅच आहे. आमची बॉलिंग जशी आहे त्याप्रमाणे आम्हाला 50+ करण्याची गरज आहे, कारण की थोडी फिल्डिंग वगैरे आता ऊन जास्त दिसते आणि प्लेयर लोकांना थोडी तकलीफ होते, तर 50+ मारून थोडा प्रेशर टाकण्याचे प्रयत्न करेल आम्ही. या स्पर्धेत खेळताना कसं वाटलं? द ग्रेट सम्राट अशोका या टीमचे कॅप्टन आहेत, संघ मालक ताईंचा कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट आहेत आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्याबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे, नेहमीच खूप चांगला असतो, या टायमिंगला जरा जास्त चांगला आहे आणि उमेश सर नेहमी काही नवीन आणतात ह्या टुर्नामेंटमध्ये आणि प्लेयर लोकांनाही चांगली संधी देतात, ज्यांना खेळायला नाही भेटत त्यांनाही खेळायला भेटतं या टुर्नामेंटमध्ये. आणि जसं की ग्रेट सम्राट अशोकाचे संघ मालक त्यांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे, तर करू ट्राय की चांगला खेळू आणि नॉकआउट सेमीफायनलला प्रवेश करू. थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट.
प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन टॉस पराभूत आहेत. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न तर असं नसतं, त्यांचा कोणी बॅट्समन चालला की जास्त पण मारू शकतात, एखादा बॅट्समन नाही खेळला तर पण ते कमी स्कोर होऊ शकतो. आम्ही आमची बॉलिंग चांगली देऊ, फिल्डिंग चांगली करून आमचा 100% कमी देऊ, जेवढं कमी देऊन तेवढं कमी त्यांना आपण रोखू. या स्पर्धेत खेळताना कसं वाटलं? या स्पर्धेचं आयोजन नियोजन, सातवा पर्वात देखील तुम्ही खेळला, आठव्या पर्वात ही स्पर्धा आहे, स्पर्धेची विंची प्रत्येक वर्षी वाढताना पाहिला मी ते, त्याबद्दल काय सांगाल? थँक्यू उमेश सर. दरवेळेस बघितलं तर खरंच ना खरंच काय ना काय नवीन असतं RPL मध्ये. आणि थँक्यू सो मच की आम्हाला खेळायला संधी चांगल्या ग्राउंडमध्ये, ग्रास ग्राउंडमध्ये, सगळ्या ठिकाणी चांगला वगैरे नाही, सगळं काही चांगलं भेटतं. आणि थँक्यू सो मच, चांगलं बरं वाटतं. थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप सारे शुभेच्छा. मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात शैलेश निवंगणे सरांना. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. सुरू असलेली लढत या स्पर्धेमधील दोन्ही बलाढ्य संघ आहेत, म्हणजे इथे जर तुम्ही चर्चा केली ना या दोन्ही संघांची, जो जिंकेल तो फायनल जिंकेल अशी काहीशी चर्चा मैदानाच्या बाहेर देखील रंगलेली आहे. दोन्ही संघांमध्ये सुपरस्टार खेळाडू आहेत. आकाश बागडे आपण पाहतोय, पहिले षटक हातातोय, 5 धावा झाल्यात. इथे आपण पाहतोय 53 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावेंसाठी. क्या बात है, इथे षटकाराने धाव संख्येमध्ये वाढ होते. गणेश यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. मी तुम्हाला सांगितलं दोन्ही बिग बॅटल आहेत, दोन्ही संघांमध्ये सुपरस्टार खेळाडू आहेत, कोणी कमी नाहीये. तो प्रॅक्टिसचा बॉल पहिला पंच तुमच्या हातामध्ये ठेवून द्या, तो परत बाहेर फेकू नका, पंचांकडे देऊन टाका. प्रॅक्टिस बंद, पुढच्या मॅचचं प्रॅक्टिस बंद करून टाका. इथे मॅच एवढी रंगतदार आहे, एवढी महत्वपूर्ण लढत आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट बॉल आहे, चांगलं कमबॅक इथे होत आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 11 धावा झाल्यात, 53 धावेंचा पाठलाग आहे. लक्ष मोठं आहे, बॅटिंग चांगली झाली आहे, परंतु बॉलिंग. इथे पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, सीमारेषा पार, इथे येतोय चौकार 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय आरटी एव्हेंजर्स विदाउट लॉस 15 धावा. सुरेख अशी सुरुवात आपल्याला आरटी एव्हेंजर्सच्या दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. पहिलं षटक इथे मैदानामध्ये संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये आकाश बागडे यांनी तब्बल 15 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक षटकार दोन चौकारांचा समावेश आहे. चला चर्चा नको, जास्त वेळ नको, पटकन निर्णय घ्या. गोलंदाजी मार्क वरती नाहीत, ओव्हरसीज खेळाडू. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता, आमच्या स्क्रीन वरती समालोचन कक्ष, आमचे सर्व टेक्निशियन्स, आमचे लाईव्ह स्कोरर यांचं देखील आपण छायाचित्रण पाहू शकता. डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही आम्हाला पाहू शकता, मुख्य कॅमेऱ्यावरती आपण पाहतोय. मेन कॅमेरा अक्षय डांगे, साईड कॅमेरा विक्रम कांबळे, विशालजी कांबळे, या दोन्ही बंधुराजांचंच हे लाईव्ह टेक्निशियनचं काम आपण पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह टेक्निशियन करत असताना गौरवजी तामसेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी आता नुकताच जो इंडियामध्ये वर्ल्ड कप संपन्न झाला त्यामध्ये देखील लाईव्ह टेक्निशियनचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. ते देखील आपल्याला या टीम बरोबर जॉईन होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर विशाल चितारे लाईव्ह स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत, म्हणजे ही संपूर्ण टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून या RAPL 2024 पर्व आठव्याचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे अभिनंदन, आभार आहेत. चांगलं कॅमेरा वर्क, चांगलं टेक्निशियन आणि त्याचमुळे ही स्पर्धा अजून मोठ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे अखूट टप्प्याचा चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे टिपला जाईल झेल. पहिला बॅटरचा संपलाय खेळ, बॅटर क्रमांक पहिला इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन DJ.
धन्यवाद डीजे। इथे आपण पाहतोय पहिला साउंड सिस्टम वाले थोड़ा वेळ गाणी लावू नका, आपल्याला ही विनंती असेल थोड़ा वेळानंतर आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळेसच गाणी वाजवा। डीजे बंद करा, डीजे गाणं वाजूच नका, फक्त कमेंट्री असेल गाणं वाजू नका। काहीशी दुखद घटना पलीकडेच्या बाजूला घडलेली आहे त्यामुळे आपण गाणी वाजवणार नाहीये, समालोचन चालू राहील। धन्यवाद बाबा। इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे डॉट बॉल आहे, षडक क्रमांक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं सुरू आहे, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। षडक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे, नाहीत एक यशस्वी गोलंदाज आहे, आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक बॅटर देखील त्यांनी बाद केला। पुढचा चेंडू इथे बॅटची एज, परंतु इथे यष्टीरक्षकाकडून झेल दिसटलाय, चेंडू डॉट बॉल आहे, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते नाही त्यांच्याकडून। बघा ओव्हरसीज खेळाडू आहे म्हणजे संघाची सर्वोत्तम जबाबदारी कर्णधारानंतर कोणावरती आहे तर ती ओव्हरसीज खेळाडूकडून आहे। नाहीत अगदी आपण पाहतोय सुरेखाशी कामगिरी बॅटिंग मध्ये देखील केली आणि बॉलिंग मध्ये देखील केली आहे, 40+ खेळाडू आहे त्यातून अनुभवी खेळाडू आहे, ही एक चांगली जमेची बाब या ठिकाणी संघासाठी आहे। इथे पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा झेल निसटलाय, परंतु हा झेल मनावा तसा सोपा नाहीये, आपण बोलू शकतो झेल निसटलाय परंतु स्वतः मैदानामध्ये गेल्यानंतर कळेल की हा झेल किती अवघड आहे। 5-5 चेंडू निर्धाव आहेत आणि एक बॅटर देखील नाहीत ने बाद केलाय, पहिल्यामध्ये 15 आले आहेत पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये फार कंजूसने गोलंदाजी केली आहे, फार कंजूस गोलंदाज आहे, धावाच खर्च करत नाही म्हणून कंजूस आहे। शेवटचा चेंडू असेल, पाहूया या स्पर्धेतील निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का। इथे बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवे मध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल इथे डिप्लाय, मेडन ओव्हर प्लस 2 विकेट, नाईटची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत, प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका। मेडन ओव्हर टाकलीय, दोन बॅटर देखील बाद केलंय, अजून काय करायला पाहिजे गोलंदाजाने, काय गोलंदाजी केली, संघ मालक नक्कीच खुश असतील, पराग मोरे सर देखील आपण पाहतोय खुश आहेत, स्वतः एक चांगले क्रिकेट खेळाडू आहेत, आयपीएल सारख्या स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळणारे ते खेळाडू आहेत, त्यांना ठाऊक असेल ही कामगिरी किती महत्वाची आहे, सुपर एट मध्ये प्रतिस्पर्धी संघ फार मोठा आहे, बर्थडे आहे, फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्यांच्या विरोधात निर्धाव षटक आणि दोन बॅटर आघाडीचे बाद करण्यामध्ये यश मिळत आहे, त्या खेळाडूचं कौतुक हे केलं जाणार आहे। नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, गणेश एका बाजूने आक्रमण करतोय, त्याला चांगली साथ देणं किती गरजेचं आहे। नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय जीत शर्मा, नावा जीत आहे, संघासाठी जिंकणं फार महत्वाचं आहे, नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, दोन षटकामध्ये 15 झाले आहेत, शेवटचे 18 चेंडू आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावींची गरज आहे, मॅच अजूनही संपलेली नाहीये, प्रमुख गोलंदाज तरी इथे गोलंदाजी करून रिकामे झालेत, आकाश बागडी संघाचा संघनायक पहिलं षटक हाताळलं, 15 धावा खर्च केल्या, एकही बॅटर बाद केला नाही, दुसरं षटक नाही तिथे मदतीला धावून आला, एकही धाव खर्च केली नाही आणि दोन बॅटर त्याने बाद केले, हे कमबॅक आहे, कमबॅक तुम्हाला देखील करण्याची संधी आहे, गणेश आणि जीत ही जोडी मैदानामध्ये आहे। 18 चेंडू आणि 38 धावींची गरज, 18 चेंडू आणि 38 धावा, पुन्हा एकदा आम्ही मुख्य स्क्रीन वरती आहे, समालोचन कक्ष इथे दाखवलं जात आहे, टेक्निशियन इथे आपण पाहतोय चांगलं इथे कव्हरेज करतायत, आमचे सर्व आयोजन कमिटीचे सदस्य देखील आहेत, आम्ही मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, आमच्या बरोबर आमचे ज्युनियर समालोचक आहेत जे स्थानिक आहेत,
त्यांचा आवाज देखील आपण काही वेळापूर्वी ऐकला असेल आणि यानंतर देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आपण त्यांनाही संधी देणार आहोत. एखादा उद्योन्मुख समालोचक आपल्या भागामध्ये इथे समालोचन करतोय त्याला देखील संधी देणं गरजेचं आहे आणि हाच तो प्लॅटफॉर्म आहे. इथूनच तुमची सुरुवात होणार आहे. चला मॅच कडे लगेच वळूया. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू बॅटची एच. गणेश यांच्या बॅट वरतून चेंडू ब्रश झाला. यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न. झेल निसटलाय परंतु फार वेळानंतर इथे धावसंख्येचा आलेख वाढला जातोय. धावसंख्येचा इथे धावसंख्येमध्ये वाढ देखील होते. धावसंख्या होते ती 16 धावा. झेल नक्कीच सोप्पा नव्हता परंतु 100% एफर्ट्स आपण पाहतोय त्याचे इथे दिले जात आहेत. नावेदच्या माध्यमातून यष्ट्यांच्या मागे नावेद चांगली कामगिरी करतोय. तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. या संघासाठी चांगलं काम करतोय परंतु झेल इथे अवघडच होता. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16 आतापर्यंत एकूण झाली गोळा 16. दोन बॅटर बाद आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका जीत. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज अनिकेत फुलटॉस. खराब चेंडू आहे. प्रहार तर केलाय आणि इथे आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे त्यामुळे इथे धावा पळूनच पूर्ण केला जाते. दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 रन्स ऑन बोर्ड. बघा तुमच्या दोन्ही संघांकडे ना एक एक रिव्ह्यू आहे. तुम्ही 100% जर शुअर असाल ना तुम्ही रिव्ह्यू घ्या. आपली काही एक हरकत नाहीये. रिव्ह्यू आहे तर त्याचा तुम्ही वापर घेऊ शकता. 100% तुम्ही शुअर आहे की धावा अपूर्ण आहे तुम्ही रिव्ह्यू घ्या. खर्च करा. खर्च करायला मागे पुढे बघायचंच नाही. कॅमेरामन प्रेक्षक देखील दाखवत आहेत. इथे खेळाडूंकडे देखील कॅमेरे आपले घेऊन जात आहेत. चिंतेचं वातावरण दोन्ही डगआउट मध्ये आहे. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल. इथे 1-4 झेल टिपला जाईल आणि जीतचा देखील इथे खेळ संपुष्टात. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा मी तुम्हाला मगतपासून एका गोष्टीकडे सारखं मार्गदर्शित करतोय. नवाज यांनी चांगला झेल टिपला. काही वेळा फंबल झाला. 1-2-3 चौथ्या अटेम्प मध्ये पकडला म्हणजे 1-4 झालं आणि इथे बॅटर बाद झाला. मी एका गोष्टीकडे आरटी अवेंजर या संघाला मार्गदर्शित करतोय की एका बाजूने गणेशच्या बॅट मधून धावा येत आहेत परंतु त्याला चांगली साथ मिळत नाहीये. हीच मात्र चुकीची गोष्ट घडते. गणेशला साथ द्या. गणेशच्या बॅट मधून धावा येत आहेत. त्याच्या बॅट मधून चौकार षटकार आलेत परंतु प्रत्येक बॅटरने जर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली तर गणेशचं महत्व राहणार नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. पुढचा चेंडू आकाश साठी. इथे स्विंग आणि मिस. इथे मात्र पहिला चेंडू खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. गणेश फक्त नॉनस्ट्राईकला उभा राहतोय. पुढे काय घडतं तो फक्त पाहत बसलाय. प्रेक्षक म्हणून तो मैदानामध्ये असं वाटायला लागलाय. तो काहीच करू शकत नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी अनिकेत याची. पुढचा चेंडू. इथे फुलटॉस. मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. धाव इथे नकार आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. बघा एका गोलंदाजाने जर एखादी विकेट मिळवली ना तर तो गोलंदाज नेहमी फलंदाजांवरती हवी ठरतो. वर्चस्व गाजवतो. तेच चित्र दिसतंय. विकेट मिळाली आता चेंडू इकडे तिकडे टाकून चालणार नाही. निर्धाव चेंडू अथवा विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असेल. पाहूया आकाश. इथे ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली. गणेश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला असेल. हे चुकीचं घडलं. हे आरटी अवेंजरच्या बाजूने घडतच नाहीये. इथे शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली. धावसंख्या 19 आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 34 करायचे आहेत. 18 मध्ये 38 होत्या. 4 धावा आल्या या षटकामध्ये. एक बॅटर देखील बाद झाला. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 धावा झाल्यात.
बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे। बघा कमबॅक किती महत्त्वाचं आहे। इथे गोलंदाजी करणारा जो संघ आहे आपण पाहतो या मैदानामध्ये सज्ज झालाय। 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे। मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता आमचे परम मित्र महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सुभाष केंजळे आणि त्यांचे चिरंजीव देखील आमच्याबरोबर इथे जॉईन आहेत। हे देखील एक स्टार खेळाडू आहेत। काही चुका त्यांच्याकडून देखील झाल्यात परंतु हरकत नाही, मॅच गेल्यानंतर बोलून उपयोग नाही। कारण रन रेट इथे 6.33 आणि रिक्वायर 17 आहे। पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, इथे पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय। रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, वापरू शकता, अन्यथा तुम्ही रिव्ह्यूचा वापर आहे, चला एकच रिव्ह्यू मिळणार आहे त्याचा तुम्ही वापर केलेला आहे। पंचांनी इथे वाईड बॉल तर कळवलेला आहे, आता तिसरे पंच काय निर्णय देतील त्याच्याकडे सर्वांचंच लक्ष असेल। डायरेक्टर टू टीव्ही अंपायर आमचे रमजान शेख सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय समीरजी जोशी आहेत, तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील सर आहेत। या तीन पंचांनी आतापर्यंत केलेली कामगिरी कोणी बोट दाखवण्यासारखी कामगिरी त्यांनी केलेलीच नाहीये, योग्य कामगिरी केली आहे। इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर। चला तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय, त्यांनी इनफील्ड पंचांच्याच बरोबरीने जाण्याचा विचार केलेला आहे। टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे वाईड बॉलचाच कॉल होतोय। अवांतर धाव तर इथे मिळते, रिव्ह्यू इथे जस्ट क्रिकेट संघाने गमावलेला आहे, आता तुम्ही रिव्ह्यू मागू शकणार नाही। धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात। पुढचा चेंडू इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा इथे चेंडू हवेमध्ये, झेल होईल का, झेल इथे टिपलाय, पुन्हा एकदा गणेश नॉन स्ट्राईकलाच आहे। इथे आपण पाहतोय वारंवार बॅटर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात आणि गणेश सर नॉन स्ट्राईकला हताश उभे आहेत। शेवटच्या चेंडूला धाव घेण्याची गरज होती का, आता त्यांचा तो विचार असेल, नसती घेतली तर बरं झालं असत। नवीन बॅटर मैदानामध्ये येतात, रितेश वाल्लेकर संघाचे संघनायक आहेत। आता ही जोडी मैदानामध्ये काहीतरी करू शकेल, कारण कॅप्टनला ठाऊक आहे काय करायचं आणि काय नाही ते। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय, नावेद आहे बॅकफुटला जाऊन सिंगल काढली आहे। बघा हुशार फलंदाजी, कॅप्टन उगच नाही बनवलेलं, कॅप्टनला सर्वांचं ऐकावं लागतं त्यावेळेस योग्य निर्णय घ्यावा लागतो। ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, जनाचं ऐकणं फार गरजेचं आहे, आपल्या खेळाडूंचं ऐकणं गरजेचं आहे, संघ मालकाचं ऐकणं गरजेचं आहे, सिच्युएशन पाहणं गरजेचं आहे आणि योग्य निर्णय त्याच वेळेस घेणं गरजेचं आहे। फार वेळानंतर मला वाटतं पहिल्या ओव्हर नंतर चौथ्या षटकामध्ये चौथ्या ओव्हर मध्ये गणेश सर स्ट्राईकला आलेले आहेत। पाहूया एवढ्या वेळाचा गॅप तो इथे भरून काढला जाईल का। विकेटचा प्रयत्न, इथे जोरदार अपील आहे, अपील पंचांचा बोट आकाशाकडे, इथे गणेश सर देखील बाद झालेत, काय करतील, त्यांना देखील प्रयत्न करणं गरजेचं होतं। रिव्ह्यू घेतलाय, बघा एस साठी रिव्ह्यूचा वापर इथे करता येणार नाहीये, कारण आपल्याकडे अल्ट्रा एज अजून टेनिस क्रिकेटमध्ये आलेलं नाहीये, येईल काही वर्षांमध्ये येईल, कदाचित आपल्या पुढच्या पर्वामध्ये देखील येईल, सीझन 9 मध्ये येईल, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल, 365 दिवसांची वाट बघावी लागेल, एक अख्खं वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल। इथे पर्व 8 आहे, 9, 10, 11, 12, 13 जेवढे होतील तेवढे होणार आहे, परंतु टेक्नॉलॉजी मध्ये सुधारणा काही वर्षांच्या आतमध्ये देखील होईल। आमचे मुख्य कॅमेरामन अक्षय डांगे सर
अगदी समोरचा कॅमेरा जो मेन कॅमेरा आहे त्याच्यावरती चांगली ऑपरेटिंग करतायत. त्यांनी कळवलं तुम्ही वापरू शकता, परंतु अल्ट्रा एज अगदी बारकी एज आहे ती, फक्त यष्टीरक्षक पंच आणि बॅटर आणि गोलंदाज या चौघांनाच कळू शकते. इथे तिसऱ्या पंचांना कळेल याची गॅरंटी देता येणार नाही, त्यामुळे आपण हा निर्णय लावलाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय, इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. पहा काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलंय संघनायक. इथे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे आहे, 21 धावा झाल्यात, फार बॅलन्स आहे तुमच्याकडे, खर्च करायला काही हरकत नाही, परंतु एवढेच कंजूस गोलंदाज आहे, धावा खर्चच करत नाहीयेत आणि फलंदाजांना त्या करूनही देत नाहीये. पुढचा चेंडू, इथे फुल टॉस, मोठा प्रहार तर आलाय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का, गेलाय परंतु नावेद नाहीत, नावेद आणि नाही ही जोडी मैदानामध्ये. चार आहे बघा, तिथे चार कळवला खेळाडूने. नाहीत बाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथे पंचांना कळलं नव्हतं आणि खेळाडूंनाही कळलं नव्हतं, स्वतःहून तिथे चार दिलेले. हे जे खेळाडू आहेत ना, या खेळाडूंनी कित्येक दशकं गाजवलेली आहेत, त्यांना ठाऊक आहे की असं चिडून चालणार नाही. हे उतरतं वय आहे, त्यामध्ये देखील एवढ्या चांगल्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायला संधी मिळते आणि नेहमी विजय सत्याचाच होतो. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे, 25 धावा झाल्यात, शेवटचे सहा चेंडू आणि सहा चेंडूंमध्ये किती आहे, 28 धावींची गरज आहे, सहा बॉल 28. तर शेवटचा जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी फार मोठा बॅलन्स इथे बाकीच्या गोलंदाजांनी ठेवलेला आहे. बघा समीकरण कुठून कुठे आलंय, 53 धावांचा पाठलाग होता पहिल्या षटकामध्ये, 15 धावा आल्यात विदाऊट लॉस आल्यात. गणेश सरांच्या बॅटमधून दोन चौकार एक षटकार आला होता, परंतु निखिल हा देखील एक विस्फोटक आहे, तो बाद झाला हरकत नाही, परंतु जो नवीन बॅटर येईल ना त्यांनी डाव पुढे नेणं फार गरजेचं आहे. जो येईल त्यांनी षटकार मारूनच मॅच जिंकवावी असं काही नाहीये. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे, सहा चेंडू 28 धावींची गरज. पहिला चेंडू इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि संघनायक देखील इथे रितेश सर बाद होतात, बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पाच चेंडू आणि 28 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सूर्या, काय नाही यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय नावेद, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये, जेल टिपला जातोय. आता मात्र फार मोठी पडझड आपण आरटी एव्हेंजर्स या संघाची पाहतोय. आम्हाला जर विचारलं असतं ना की लीग मध्ये सर तुम्हाला कोण वाटतंय की कुठला संघ हा फायनलिस्ट होईल, तर आमचं पहिली इथे रिक्वायरमेंट होती की पहिला संघ आम्ही सांगितला होता की आरटी एव्हेंजर्स हा संघ फायनल विजेता संघ आहे, आणि त्यानंतर जस्ट क्रिकेटचा नंबर होता. इथे चित्र बदललं कारण दोन्ही संघांची एकमेकांच्या विरोधात सुपर एट मध्ये मॅच लागली, अन्यथा हे दोन्ही संघ फायनलिस्ट आहेत. इथे खुलवा टप्प्याचा चेंडू आहे, एक धाव नक्कीच मिळेल, एकाच धावेवरती इथे समाधान घेतलं जाईल का. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्नात इथे बॅटर बाद होईल, धावबाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. पुढील मॅच सर टॉस झाला का, सर सर टॉस झाला का, उमेश सर झालाय ना, कोणाची फिल्डिंग आहे, रुची ऍडव्हान्टेज आपले मीटिंग झाली आहे का. ही मॅच संपला संपला मैदानाचा ताबा घ्यायचा, वेळ न लावता ही हे आतले प्लेअर बाहेर जास्तोपर्यंत तुम्ही आत यायचंय, कारण आपण एक तास उशीर आहे, आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे, आजचा शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल ही 6 ते 5 ते 6 ओव्हरचीच होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काल जसा उशीर लावला तसा उशीर चालणार नाही. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय, स्ट्राईकला सज्ज असतील, प्रेम प्रेम चव्हाण. काय गोलंदाजी इथे सुरू आहे बघा, धारदार गोलंदाजी. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्या संघाकडे चांगले गोलंदाज आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे तो संघ इथे हरू शकत नाही, खरं आहे ते, कारण गोलंदाजच मेन आहेत की जे धावा डिफेंड करू शकतात आणि क्षेत्ररक्षण सर्वात जमेची बाजू. ज्यांनी ज्यांनी कॅच सोडलेत ना त्यांना त्यांना पस्तावा इथे बसून होतोय, ज्यांनी ज्यांनी कॅच सोडले त्यांनी. आता
इथे बेस्ट टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवे मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, परंतु आता इथे झेल नाही झाला तरी कोणी काय बोलणार नाही, कारण संघ आता इथे विजयाच्या दिशेनेच वाटचाल करतोय। धावसंख्या 29 धावा झाल्यात, एक चेंडू आणि 24 धावींची गरज आहे। जस्ट क्रिकेट हा संघ सेमी फाइनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला भेटतोय। चौकार जरी गेला तरी जस्ट क्रिकेट विजयी संघाचं अभिनंदन आहे, वेल प्लेड। चला संजू धन्यवाद, तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि तुमचा संघ इथे मैदानामध्ये घेऊन आलात। चला जस्ट क्रिकेट लवकर मैदानाच्या बाहेर या, आपण मॅन ऑफ द मॅच नाईट बाय मॅन ऑफ द मॅच नाईट चेक आणि फायटर ऑफ द मॅच गणेश सर। या ठिकाणी वाडियन्स डेअर डेव्हिल्स या संघाचे संघ मालक श्रीकांतजी जगताप सरांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिकाचं स्वागत आहे। त्याचबरोबर चंद्रकांतजी देवल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील स्वागत। वेल प्लेड, जस्ट क्रिकेट नाही काफी आहे, जस्ट क्रिकेट ओनली क्रिकेट। फाइटर ऑफ द मैच मौला, चला मौला आपण फाइटर ऑफ द मैच या किताबाने सन्मानित करणार आहोत मौला यांना, आणि मॅन ऑफ द मैच ज्याने फलंदाजी अप्रतिम केली आणि गोलंदाजी करत असताना मेडन